रामराजे निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. आमदार दीपक चव्हाण हे सुद्धा अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवारांनी नुकतीच फलटणची उमेदवारी चव्हाणांना जाहीर केलेली होती. मात्र रामराजेंनी फलटणमध्ये आता कार्यकर्ता मेळावा बोलवलेला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात ते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. आज रात्रीच रामराजे निर्णय घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडी सध्या या अनुषंगानं घडत असल्याचं दिसतंय. कार्यकर्ते म्हणतील तोच निर्णय रामराजे घेणार आहेत अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. निलेश, रामराजे आता वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते, सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे, सोबतच आमदार चव्हाण सुद्धा कदाचित वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी देखील चर्चा आहे. काय नेमकं यामागे तथ्य? अजिंक्य, बरोबर आज 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. आजच म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आजच्या दिवशी रामराजे नाईक निंबाळकर यासोबतच दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाचा मेळावा सातारा जिल्ह्यातल्या सोळशी गावामध्ये पार पडला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोबाईलवरून भाषण करताना थेट दीपक चव्हाण यांची आमदारकीची तिकीटच जाहीर केली होती. महाराष्ट्रातली ही पहिली उमेदवारी होती जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज मात्र बरोबर 7 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत हे दोघंही जात आहेत का अशी दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. आज संध्याकाळी खटके वस्ती म्हणून फलटण जवळचं एक गाव आहे आणि त्याच ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सोळशीतलं रामराजेंचं भाषण पाहिलं तर जवळपास 85% भाषणामध्ये रामराजेंना शरदचंद्र पवार यांचंच कौतुक केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याचवेळी अचानक अजित पवारांचा फोन आला आणि थेट दीपक चव्हाणांची उमेदवारीच अजित पवार गटाच्या वतीनं जाहीर करण्यात आली होती आणि त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमामध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं. एक आठवड्याचा कालावधी आता उलटतोय आणि आज रामराजे आजच्या दिवशी एक महत्त्वाची भूमिका जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा एक सूर जर आपण पाहिला तर कुठेतरी तुतारीसोबत म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपण गेलं पाहिजे अशा पद्धतीचीच भूमिका अनेक ठिकाणी पाहायला मिळत होती. आणि त्यामुळंच रामराजे नाईक निंबाळकर घड्याळ्याची साथ सोडून तुतारी हातात घेणार अशी दाट शक्यता मागच्या 7 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळालं. निलेश, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या आमदार अमोल मिटकरी आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अमोलजी, रामराजेंनी कार्यकर्ता मेळावा बोलावलेला आहे, अजितदादांची ते साथ सोडून तुतारी हाती धरणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे, सोबतच आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी जाहीर केलेली होती ते सुद्धा कदाचित काही वेगळी भूमिका घेतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते, आपली पहिली प्रतिक्रिया? अत्यंत चुकीची माहिती आहे. मी आता काही मिनिटांपूर्वी पोहरादेवी या ठिकाणी जे आज प्रधानमंत्री मोदी जी आले होते त्या दौऱ्याच्या दरम्यान अजितदादांसोबत होतो आणि अजितदादांसोबत काल बबनदादा शिंदेंनी ज्या प्रकारे काहीतरी भूमिका बदलली त्या विषयावर पण मी चर्चा केली. पण आज जी तुम्ही चर्चा सांगताय की रामराजे साहेबांनी जो संध्याकाळी कार्यकर्ता मेळावा घेतलाय तो कार्यकर्त्यांशी हितगुज करण्याकरता घेतलेला आहे, तशा प्रकारे दीपक चव्हाण साहेब असतील ज्यांच्या उमेदवारी जाहीर झाली ते असतील किंवा रामराजे साहेब असतील ते कुणीही दादांना सोडून जाणार नाही. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे स्थानिक नेत्यांचं काम असतं, काय त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेणं, पण याचा अर्थ ते डायरेक्ट तुतारी हाती घेतील आणि आता काय प्रत्येकाला तुतारीशिवाय काय पर्यायच नाही असं आहे का? आणि तुतारी म्हणजे काय आता काय विश्वचिन्ह झालंय का? ठीक आहे, काही प्रमाणात आमची किंवा इतर पक्षांची आउटगोईंग तुतारीमध्ये सुरू आहे, याचा अर्थ जी गत मागच्या वेळेस जो बंपर त्यांनी काय भारतीय जनता पार्टीची समजा बंपर मेगा भरती घेतली होती, पुढे काय परिस्थिती झाली त्याच्यामुळे तुतारीमध्ये काही आलबेल नाही आहे, फक्त तुतारीकडून अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. मला वाटत नाही रामराजे साहेब असा कुठलाही निर्णय घेतील, कारण मागच्या मिटिंगमध्ये स्वतः रामराजे साहेबांनी सांगितलं होतं देवगिरीला की काही बातम्या येऊ देत आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठरवलेली आहे. जसं काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील साहेबांबद्दलची एक बातमी आली की त्यांचा परिवार भेटला होता, मग वळसे पाटील साहेब आता जाणार, त्यांनी काल स्वतः भूमिका स्पष्ट केली की माझ्या परिवारातला कुठलाही सदस्य भेटला नाही आणि मी अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही, तशीच भूमिका रामराजे साहेबांनी मांडली, दीपक चव्हाणांनी मांडली आता आणि आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ते चित्र क्लिअर होईल. कुठेही अजितदादांना कोणी सोडून जात नाहीये, थोडंफार काही कोणी गेलं असेल तर त्याचा अर्थ तुतारीने फार हवेत जाऊ नये आणि अजितदादांच्या कामावर अजितदादांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना बळ दिलंय ते अजितदादाची साथ सोडणार नाहीत.
पण अमोलजी जर समजा म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की कदाचित असं होणारही नाही, पण जर समजा काही वेगळी भूमिका मांडली गेली तर मग आपल्या पक्षाची काय भूमिका राहणार आहे? रामराजेंना समजूत घालण्याचे किंवा दीपक चव्हाणांची समजूत घालण्याचे प्रयत्न आपल्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं केले जातील का? 100% असं कुठलंही, आता बघा हर्षवर्धन पाटील काल भूमिका त्यांनी जाहीर केली की थोड्या दिवसात तुतारीमध्ये प्रवेश करायचा, त्यांची समजूत सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी केला, शेवटी त्यांनी ऐकलं नाही. पण रामराजे साहेबांच्या मनात जी काही गैरसमज होतो त्यावेळेस सुद्धा जाऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये दादांनी मेळावे घेतले. पण आता मी तुम्हाला सांगतो या घडीला की रामराजे साहेब असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत, ते ठामपणे अजितदादांसोबत राहतील. आणि जर त्यांच्या मनात काही किंतू परंतु असेल तर पक्षश्रेष्ठी, मग प्रफुल्लभाई आहेत, तटकरे साहेब आहेत, दादा आहेत, हे त्या त्या पातळीवर त्यांची समजूत घालतील, कारण ते सगळे सिनियर लीडर्स आहेत. आणि तुमच्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की रामराजे साहेब हे खूप मोठं नेतृत्व आहे आणि खूप जुनं नेतृत्व आहे, त्यामुळे ते असे कुठलेही घाईघाईत चुकीचे निर्णय घेणार नाहीत एवढा विश्वास मात्र मला त्यांच्या बाबतीत आहे. ठीक आहे अमोलजी, खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात आणि या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आमदार अमोल मिटकरी असं म्हणतायत की अशी कोणतीही चर्चा नाही, कोणतीही शक्यता नाही, आणि जर समजा काही वेगळी भूमिका मांडण्याचा निर्णय झालाच तर आमचे जे महत्वाचे नेते आहेत ते निश्चितपणे रामराजे आणि दीपक चव्हाण यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील. रामराजेंनी मात्र फलटणमध्ये कार्यकर्ता मेळावा बोलावलेला आहे. या कार्यकर्ता मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं असणार आहे, कारण रामराजे अजितदादांची साथ सोडून तुतारी हाती घेणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सोबतच आमदार दीपक चव्हाण सुद्धा काही वेगळी भूमिका घेऊ शकतात असं बोललं जात आहे, तशी देखील शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. आठवड्याभरापूर्वीच दीपक चव्हाण यांची उमेदवारी अजित पवारांनी मोबाईलवरनं भर सभेमध्ये जाहीर केलेली होती, पण आता आमदार दीपक चव्हाण सुद्धा वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र आमदार अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना या संदर्भातली माहिती दिलेली आहे, अशी कोणतीही घटना घडणार नाही, रामराजे आणि दीपक चव्हाण आमच्या सोबतच असतील असं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलंय. आमदार दीपक चव्हाण स्वतः आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. चव्हाण साहेब, आपण वेगळी काहीतरी भूमिका घेणार आहात अशी चर्चा सध्या सुरू आहे, शक्यता व्यक्त करतायत सूत्र, आपण काही वेगळी भूमिका घेणार आहात का? अजून तशी काही चर्चा नाही. आज आमचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे त्या गावामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आहे आणि कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त कार्यक्रम आहे, तशी कुठलीही आतावर चर्चा नाही. बरं, पण मग या ज्या सगळ्या बातम्या येत आहेत की आपण कदाचित काही वेगळी भूमिका घेऊ शकाल, या बातम्यांना काही आधार नाही असंच म्हणायचं का? आपण अजितदादांसोबतच राहणार का? काही आधार येतात मला काही माहित नाही, पण अजून काही तशी चर्चा नाही. बरं, मग अजित पवारांनी आठवड्याभरापूर्वीच म्हणजे आजच्याच दिवशी आठवड्याभरापूर्वी तुमची उमेदवारी जाहीर केली होती, पहिलीच उमेदवारी त्यांच्या तुमच्या पक्षातनं जाहीर झालेली होती, तुमचं नाव अजितदादांनी घेतलं होतं भर सभेत, त्यानंतर काय नेमक्या घडामोडी घडतायत तुमच्या मतदारसंघात? आपण अजित पवारांशी किंवा इतर आपल्या पक्षातल्या नेत्यांशी या संदर्भात चर्चा केली का? नाही, अजून काही नाही, अजून चर्चा कोणाशी नाही. ते काय अधिकृत नव्हते, ते ओघाने कार्यकर्त्याला संबोधित करताना असं ते सांगितलं. हा, म्हणजे अधिकृत अजून काही नाही. बरं, म्हणजे आपण अजितदादांसोबतच राहणार काय? नाही, आता सध्या तर आहे. बरं, मग सध्या म्हणजे कदाचित पुढे काही वेगळी भूमिका असू शकेल असं एकंदरीत आपण सूचित करताय का? चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद, आपण एबीपी माझाशी बोललात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आमदार दीपक चव्हाण होते आपल्यासोबत, सध्या तरी मी अजित पवारांच्या सोबतच आहे अशी कोणतीही चर्चा नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण रामराजेंनी आज जो कार्यकर्ता मेळावा बोलावलेला आहे, कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे काही वेगळी भूमिका मांडणार का याबद्दल चर्चा होतीये, शक्यता सध्या व्यक्त केली जाते, सूत्रांकडनं माहिती मिळतीय आज रात्रीच कदाचित रामराजे निर्णय घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीय. मात्र आमदार दीपक चव्हाण यांच्याशी काही सेकंदांपूर्वी आपण बोललो, दीपक चव्हाणांनी स्पष्ट केलेलं आहे सध्या तरी मी अजितदादांसोबतच आहे अशी कोणतीही चर्चा नाही असं स्पष्टीकरण दीपक चव्हाण यांनी दिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.